नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेतलं. त्यावेळी मराठीचे शिक्षक म्हणून माननीय के यादव यांचे त्यांना मौल्यवान मार्गदर्शन लाभले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी सातारा येथे माननीय के यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचा आणि त्यांच्या पत्नी कमळ यादव यांचा सत्कार केला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वसतिगृहातील सहकारी दिनकर झिबरे तसेच यादव कुटुंबीय उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी शनिवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा शुक्रवारी केली. या संदर्भात विचारणा केली असता संभाजीराजे यांनी त्यावर निशाणा साधत एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येईल का असा प्रश्न उपस्थित केला. तसेच फक्त मराठा समाजाला खुश करण्यासाठी असे वक्तव्य येता कामा नये, माझ्या माहितीनुसार हे कायदेशीर नाही असं स्पष्ट केलं. जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही समाधान झालं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 26 फेब्रुवारीपासून जेएनपीटी समुद्र चॅनल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून 2 मार्चला जेएनपीटी येथे बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे ग्रामस्थांनी जेएनपीटी समुद्र चॅनल बंदला तूर्त स्थगिती देण्यात आली असल्याचं हनुमान कोळीवाड्याचे सरपंच परमानंद कोळी यांनी सांगितले. रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अशा स्थितीत भारत सरकारने युक्रेन देशात अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेन देशात डॉक्टरकीचे शिक्षणासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 26 जणांचा समावेश असून पेण तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या युक्रेनमध्ये अडकलेले सर्व भारतीयांना विमानाद्वारे भारतात आणले जात आहे. यामध्ये रायगडमधील 26 जणांना टप्प्याटप्प्याने आणण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. युक्रेनमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पेणमधील आर्यन पाटील, कल्पित मडवी, कोमल पाटील, श्रद्धा पाटील, प्रेरणा दिघे यांचा समावेश आहे. स्वर्गीय एस आर जोशी स्मृतिदिनानिमित्त ॲडव्होकेट सुनीता जोशी संपादित आठवणीतले पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी संपन्न झाला. या पुस्तकाचे डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे महापौर डॉक्टर कविता चौतमल, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, प्रकाशक अशोक साई खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आठवणीतील पनवेल हे पुस्तक विक्रीसाठी सवलतीच्या दरात केवळ 100 रुपयांमध्ये सभागृहाबाहेर उपलब्ध करण्यात आले होते. पनवेलकरांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय म्हणजे पनवेल. या पनवेलच्या आठवणी आपल्या सर्वांसमोर पुस्तक रूपानं आज या ठिकाणी येत आहे. कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं या पुस्तकाचं ॲडव्होकेट सुनीता श्रीकांत जोशी यांनी प्रकाशन केलेलं आहे आणि नुकतंच सन्माननीय डॉक्टर गिरीश गुणेजी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशनही झालेलं. सगळ्यात आधी मी या पुस्तकाच्या पुस्तक आपल्या सर्वांपर्यंत आणल्याबद्दल, या पुस्तकाच्या पाठीमागे जे जे सगळे आहेत, उज्ज्वला पटवर्धनजी आहेत, ॲडव्होकेट सुनील जोशीजी आणि ज्यांनी ज्यांनी या पुस्तक या प्रत्यक्षात यावं यासाठी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल हे मला असं वाटतं की इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाशीच्यासाठी सो वेगळं आहे. म्हणजे त्या हत्ती आणि 7 आंधळ्याची गोष्ट आहे. ज्याच्या हाताला जे लागलं तसं ते पनवेल.
आणि त्यामुळे या पनवेलमध्ये अनेक जणांचा जन्म झाला, माझाही जन्म पनवेल शहरातलाच आहे. अनेक जण आपल्यापैकी जन्म म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप म्हणतो तशा पद्धतीने जन्म आणि कारकीर्द सगळंच पनवेलमध्ये घडलं आणि त्याचा पुष्कळदा आपल्याला मनापासून अभिमान असतो. पनवेलपासून पनवेलमध्ये जन्मले वाढले आणि नंतर कुठेतरी जाऊन स्थायिक झाले त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अप्रूप आहे पनवेल माझं गाव आहे. मला कामाच्या निमित्तानं देशामध्ये काही वेळेला देशाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जायचा योग येतो आणि मी कुठल्याही ठिकाणी मी एकदा माटुंग्याला एक तिथल्या एक रेस्टॉरंट आहे प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये बसलो आणि मग रविवारचा दिवस होता माटुंग्याला सकाळी सगळे असे ग्रुपच्या ग्रुप येऊन बसायचे आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा आपण माटुंग्यामध्ये तो ऐसा होई नाही सर असं हे जे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहराच्या बाबतीमध्ये आपण म्हणू आपल्या पनवेलमध्ये असं नाही घडू येणार. ही जी आपल्या शहराविषयी आपल्या या गावाविषयीची अशी जी बांधिलकी आहे ही बांधिलकी प्रत्येकजण जपत असतो आणि ती साहजिकरित्या पनवेलमध्ये ज्यांनी सगळ्या कडूगोड आठवणी अनुभवल्या त्याविषयी असणारच आहे. इथं व्यासपीठावर बसणारे मान्यवर असतील, डॉक्टर गिरीश गुणे साहेब असतील, अलीकडेच सन्माननीय कैलासवासी डॉक्टर गोविंद गुणे साहेबांचं निधन झालं. हे किती अगदी अल्पशा दरामध्ये ते पेशंट्सची ट्रीटमेंट करत होते त्यातूनही जी कारकीर्द त्यांची झाली आपल्या सर्वांच्या समोर आणि त्यातून मला समाजासाठी पनवेलसाठी काय देता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. रायगड क्रिकेट स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनतर्फे आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मार्च महिन्यात रायगड क्रिकेट चॅम्पियन लीग 2020 स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यावेळी रायगड क्रिकेट स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन संघटनेचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मानघर येथील छाया रिसॉर्ट येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाज बागवान, खजिनदार सुभद्र भांडारकर, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनांतून मुलीचे भविष्य समृद्ध होत असून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींचे खाते खोलून तिच्या भविष्यासाठी तरतूद करून ठेवावी असे प्रतिपादन माझगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केले आहे. खालापूर तालुक्यातील माझगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत समृद्धी योजनेचा पासबुक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामसेवक संदीप धाने, शिक्षिका अंजली विचारे, नंदा पाचपिंडे, रेखा जाधव, सदस्या कल्पना वाजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पेण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखांचा निधी देऊन वडखळ कोळखे गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी विकास कामांच्या शुभारंभावेळी केले आहे. कोळवे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, प्रतीक मडवी, माजी उपसरपंच रवींद्र म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावे अशी मागणी रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाची महामारीमुळे कर्जत स्थानकातील सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. आता कोरोनाची लाट ओसरत चालली असून कर्जत स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झालेले नाहीत त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने निवेदनात नमूद केले आहे. पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना येत्या 2 वर्षात पैसे परत देण्याची वल्गना करणाऱ्या शिशिर धारकर यांनी हे ध्यानात ठेवावे की बँकेची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही अशी टीका संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच पेण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आणि ठेवीदारांना भूल थापा देऊन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा शिशिर धारकर यांचा डाव जनता हाणून पाडेल असा विश्वास व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे जगदीश पैरवी, सुनील देशमुख, गजानन गायकवाड, हरिभाऊ कदम, विभावरी भावे, सुरेंद्र जाधव, नामदेव कासार, दिलीप दुबे आणि सुरेश वैद्य उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देऊन त्यावर चर्चा केली. तसेच शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले. यावेळी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, त्रैमासिकाचे संपादक डॉ सतपाल सोवळे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले गुरुजी, राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी बलेनो कारची बसला धडक लागून अपघात झाला होता. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातात संदीप सीताराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल दत्ताराम राणे आणि साधना निलेश राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांनी प्राण सोडले. तसेच कार चालक दीपक सीताराम पाटील आणि सुगंधा सीताराम पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातास कारणीभूत असलेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक एम पी खोपडे अधिक तपास करत आहेत. खाम कोलाड मार्गावरील पुगाव या गावाच्या स्टॉपवर असलेल्या चहाच्या टपरीत शुक्रवारी पोलिसांची मिनी बस घुसली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनी बससह टपरीचे नुकसान झाले. मिनी बसचे चालक संजय चव्हाण यांचा नियंत्रण सुटल्याने ही बस रुपेश अधिकारी यांच्या सद्गुरु चहाच्या टपरीत घुसली. या अपघातात जखमी झालेल्यांवर कोलाड आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक सुभाष जाधव करत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यात येत आहे. त्यानुसार एअर इंडियाचे दुसरे विमानाद्वारे 250 विद्यार्थ्यांना रोमानियाहून सुखरूप भारतात आणण्यात आले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी शनिवारी भारतात परतले होते तर आज 250 विद्यार्थी मायदेशात परतले आहेत. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी CFS येथील पर्ल फ्रंट सर्व्हिसेस मधील कामगारांना दरमहा 4,500 रुपयांची भरघोस पगारवाढ देण्याचा करार झाला आहे. त्याचबरोबर 2,00,000 रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस, भरपगारी रजा आणि इतर सुविधांचा करार पर्ल फ्रंट सर्व्हिसेसच्या कार्यालयात झाला. यावेळी पर्ल फ्रंट सर्व्हिसेसचे MD जमशेद आश्रफ, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, संघटक चंद्रकांत कडू, वॉलमार युनियनचे संघटक अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.